आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 4 मार्चला सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसीला जे आरक्षण राजकीय मिळालं होतं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते आरक्षण रद्द केलं. ते रद्द झाल्यानंतर केंद्र सरकार रिव्हिजन आपलं राज्य सरकारने त्या आदेशाच्या विरुद्ध एक रिव्हिजन पिटिशन दाखल केली होती. ती पिटिशन देखील सर्वोच्च न्यायालयाने रद्दबादल केली आहे. त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठलंही राजकीय आरक्षण ओबीसी करता शिल्लक राहिलेलं नाही. या संदर्भात कशा प्रकारे या सरकारने हे आरक्षण घालवलं हे मला खरं म्हणजे या निमित्ताने आपल्यासमोर ठेवायचं आहे. सर्वात पहिल्यांदा ही जी काही पिटिशन होती सर्वोच्च न्यायालयासमोर ती ओबीसी आरक्षणामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये 50% वर आरक्षण चाललं आहे ते 50% आत आलं पाहिजे अशा प्रकारची ती पिटिशन होती. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जो एक 2010 कृष्णमूर्तीच्या केसमध्ये जे जजमेंट आलं होतं सरन्यायाधीशांच्या बेंचने दिलेलं त्याचा आधार घेत सांगितलं होतं की हे 50% आत आलं पाहिजे. आमचं सरकार ज्यावेळेस होतं त्यावेळेस कोर्टामध्ये या संदर्भात बऱ्याच जोरदार तिथे आर्ग्युमेंट झाले आणि कोर्टाने सांगितलं की बाकी ठीक आहे पण कृष्णमूर्ती जजमेंटप्रमाणे हे आरक्षण प्रत्येक जिल्ह्यात सरसकट 27% असू शकत नाही तर हे आरक्षण प्रपोर्शनल असलं पाहिजे आणि म्हणून तुम्ही हे प्रपोर्शनल केलं पाहिजे. त्यानुसार आमच्या लक्षात आलं की हे जर आरक्षण 50% वरचं उडालं तर साधारणपणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या 130 जागा बाधित होतात आणि म्हणून आम्ही महाधिवक्ता आणि सगळ्यांना घेऊन बसलो आणि कृष्णमूर्ती जजमेंटचा त्या ठिकाणी स्टडी केला आणि लक्षात आलं की आपण प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशनचा ऑर्डिनन्स काढला आणि मग पुढे कोर्टाला वेळ मागितली तर या 120 पैकी 90 जागा ज्या 50% वरच्या आहेत ते आपण वाचवू शकतो. आणि त्यानुसार आम्ही साधारणपणे हा ऑर्डिनन्स या ठिकाणी 31/7/2019 ऑर्डिनन्स आम्ही त्या ठिकाणी काढला आणि त्यामुळे 90 जागा आम्ही वाचवल्या. कोर्टाला तो ऑर्डिनन्स सादर केला आणि कोर्टाला सांगितलं की आता हा ऑर्डिनन्स आम्ही काढलेला या ऑर्डिनन्सप्रमाणे पुढची कारवाई करण्याकरता आम्हाला वेळ द्या. कोर्टाने त्यावेळेस निवडणुका 4 जिल्हा परिषदाच्या येणार होत्या त्यांनी सांगितलं की आम्ही स्थगित करतो आहे 2 महिन्याकरता आणि पुढची कारवाई तुम्ही करा आणि त्यामुळे ते आरक्षण त्यावेळी वाचलं.